उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. राम राम म्हणजे मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये स्वागत करतो. आज मी तुम्हाला पारंपरिक कोकणी पद्धतीने करण्यात येणारे कोंबडी वड्याला लागणारं भाजणीचं पीठ दाखवणार आहे. चला तर मग आपण आजची रेसिपी बघूया, पण त्या अगोदर उदरभरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. मालवणी वड्याचं पीठ बनवायला आपण इकडे सगळ्यात अगोदर 1 किलो तांदूळ घेतला आहे. हा आपण इकडे जाडा तांदूळ वापरला आहे, हा स्वच्छ साफ करून घेतला आहे. यात आता आपण 1/2 किलो उडदाची डाळ टाकत आहोत, हीही आपण छान अशी साफ करून घ्यायची आहे. 1 मोठी वाटी चण्याची डाळ टाकूया आणि हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता आपण धणे आणि जिरं भाजून घेऊया. आपण इकडे हे भांडं तापवून घेतले आहे. यात आता आपण 150 ग्रॅम धणे टाकूया. अख्खा धणा घ्यायचा आहे आपल्याला, चांगला साफ करून घ्यायचा. यात कसा किती वेळा कचरा वगैरे असतो, व्यवस्थित साफ करून घेतलेला हे धणे आपण व्यवस्थित भाजून घेऊया. मंद आचेवरती आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. गॅस फास्ट केला हे धणे जळू शकतात. छान असा त्याचा सुवास येईपर्यंत आपण भाजून घेऊया हे धणे. आपले हे धणे इकडे छानपैकी भाजून झाले आहेत, थोडासा कलर बदलला आहे आणि छान असा सुवास येत आहे. आता आपण हे या भांड्यामध्ये काढून घेऊया. या सेम भांड्यामध्ये आता आपण 75 ग्रॅम जिरे भाजून घेऊया. तेही आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, खूप भाजायचं नाही, नंतर जिरं पटकन पेटते. हेही छान या गरम भांड्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. थोडासा असा सुवास यायला लागला की आपण गॅस बंद करून घ्यायचा. आपलं हे जिरंही इकडे छानपैकी भाजलं गेलं आहे, छान असा सुवास येत आहे. हेही आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आपण या मिश्रणामध्ये फक्त धणे जिरं भाजून घेतलं आहे. तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ आपण कच्ची घ्यायची आहे, त्याला भाजायचं नाही. 1 किलो तांदूळ घेतलं होतं आपण इकडे, त्यात आपण 150 ग्रॅम्स धणे आणि 75 ग्रॅम्स जिरे घेतले भाजून. यात आता आपण 1 मोठा टेबलस्पून मेथी टाकूया. मेथी टाकल्यामुळे आपण जेव्हा हे पीठ भिजवू तेव्हा त्याला छान असा आथा येतो. आता हे आपण छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया. हे आपलं वड्याच्या पिठाची भाजणी तयार झाली आहे. हिला आता थंड करून घ्यायची आहे सगळं आणि त्यानंतर गिरणीमध्ये दळून आणायची. हे एकदम बारीक पिठासारखं नाही दळायचं आहे, थोडासा असा बारीक रवासारखं आपण दळून घ्यायचं आहे. रवेदार छान असलं आपलं हे पीठ असलं पाहिजे. एकदम छान दिसतंय, तुम्ही बघू शकता. हे थंड झालं की आपण दळून घ्यायचं आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवीन की वडे कसे बनवायचे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि उदरभरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.